जय महाराष्ट्र राष्ट्रप्रथमूर्ती। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का रे? संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर आर्वाच्या शब्दात टीका, नेमकं काय म्हणाले संजय राऊत सविस्तर जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। तत्पूर्वी चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर मी आपल्याला विनंती करेल की कृपया लगोलग चॅनलला सबस्क्राईब आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल। मित्रांनो, संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान भाषण करताना राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अतिशय खालच्या शब्दात टीका केली आहे। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सध्या हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असताना एक आणखी महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे संजय राऊत यांचा बोलतानाचा तोल त्यांचा ढसळलेला आहे। आणि संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर असताना या दौऱ्यादरम्यान भाषण करताना राऊत यांची जीभ पुन्हा एकदा घसरलेली आहे। त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अतिशय खालच्या शब्दामध्ये टीका केली आहे आणि त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक मोठ्या घडामोडी आपल्याला बघायला दिसू शकतात। तर संघर्ष करणं हा शिवसैनिकाचा धर्म आहे। उपाशी राहून आम्ही चटणी आणि भाकर खाऊन तुम्हाला आमदार खासदार मंत्री केलं आणि शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके देऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग काय सांगतोय शिवसेना त्यांची आहे? अरे तुमच्या बापाची आहे का शिवसेना? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का? असा सवाल संजय राऊत यांनी सांगलीच्या कार्यक्रमामधून केला आहे। तर खूप वर्षांनी मी सांगलीत आलो आहे, सांगलीत प्रवेश केल्यापासून आणि रस्त्यावर शिवसैनिकांनी माझं स्वागत केलं। यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते आणि शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले। सांगलीचे आमदार खासदार निवडून आले, परत निवडून येणारपर्यंत आम्ही बघितलं खोक्याच्या वारेही गेले जगात, पण 50 खोके एकदम झाले हे अख्ख्या जगात पोहोचलं आहे असं देखील संजय राऊत यावेळेस म्हणाले आहेत। तर मुख्यमंत्र्यांविषयी मी जास्त बोलणार नाही, त्यांचा सन्मान राखला पाहिजे, पण जर जनतेच्या भावना असतील तर मी नक्की बोलणार। ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला आम्ही मातीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही। शिंदे आणि 40 चोरांनी तसेच दिल्लीच्या रंगाबिल्लांनी नेमकं समजलं काय? निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे यांच्या घशात घातली, त्यानंतर आता राज्यात वणवा पेटला आहे असा दावा देखील संजय राऊत यांनी केला। तर शिवसेनेची ताकद ही कुणाच्या दावणीला लागणार नाही। प्रत्येकजण म्हणतोय की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत एकदा महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे, महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे आणि त्यासाठी सांगलीचा वाटा आम्हाला पाहिजे। काही घटकेचे सरकार आता हे फक्त राहिलेलं आहे, आधी 16 आमदार अपात्र ठरणार आहेत, हा हिमतीचा सागर फक्त आम्हाला आपल्याकडून पाहिजे असा सवालही त्यांनी केला। तर वसंतदादा पाटील असतील, नाना पाटील असतील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले त्यावेळी शिवसेनेच्या पाठीशी ते उभे राहिले होते। काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठीशी नेहमी उभे राहिलेले आहेत, तर भाजपने पाठीत खंजीर खुपसले हे भांडण आता 40-84 नसून भाजपाशी आहे असंही राऊत यावेळेस म्हणाले। तर भारतीय जनता पार्टीला गावात पोस्टर लावायला साधी 2 माणसं देखील मिळत नव्हती, त्यांना आपण आपल्या खांद्यावरून मिरवलं आणि आता त्याच खांद्यावर त्यांची आपल्याला अंत्ययात्रा देखील काढायची आहे आणि याची पूर्ण महाराष्ट्र वाट बघतो आहे असं देखील राऊत म्हणाले। या महाराष्ट्राला उत्तम असं नेतृत्व महाराष्ट्राने दिलं, मात्र कोरोनाचा काळ आला आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या सर्वांचे प्राण उद्धव ठाकरे यांनी वाचवले आणि दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी आजारी पडलेले असताना त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या भाजपाने हे सरकार पाडले असे महाराष्ट्रात कधीही घडले नव्हते। अशी निर्गुण माणसे सत्तेवर बसली आहेत, याचा बदला आपल्या सर्वांना घ्यायचा आहे असं आव्हान संजय राऊत यांनी यावेळी जनतेला केलं। मित्रांनो, संजय राऊत यांच्या म्हणण्यामध्ये आपल्याला कितपत तथ्य वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरता लगोलग चॅनलला सबस्क्राईब आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तुर्तास इथे संपतो, धन्यवाद, जय महाराष्ट्र।